बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग क्रमांक 26 मधून काल दिनांक 2 जून या दिवशी बीजेपीचे सरचिटणीस, ओबीसी महिला मोर्चा, नाशिक महानगर प्रदेश अध्यक्ष, महिला राष्ट्रीय सनातन मंच, सौ ज्योतिताई चव्हाणके यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि मिसळ पार्टीचे आयोजन अति उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीशजी पालवे, सुनीलजी केदार, संभाजी मुरुजकर साहेब, संघटन मंत्री प्रशांत जाधव, तसेच शहर चिटणीस संतोषजी नेरे, राजेंद्रजी मोरे, सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव अध्यक्ष किशोरजी जाचक, जयंत जाचक, राजेश गोडसे, श्री शांतनु शिंदे, शांतारामजी घंटे, अशोकजी सातबाई, सतीशजी निकम, बापूसाहेब सातपुते, ज्येष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हा अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, दीपक आचार्य, सचिन आचार्य, महेश जाधव, श्री आवारे, ज्ञानेश्वर कोकाटे सर, अंबादासजी पगारे, जान्हवी बिरारी, जयश्री धारणकर, सौ अर्चना दिंडोरकर, मंदा फड, सुरेखा निकम, मोरुसकरताई, नवनाथ ढगे, मनीषा वाजे, सारिका बने, माधुरी वाजे, अंजली बारणे, पवारताई, सोनिया कुमावत, प्रज्ञा मोगलताई, मीरा तुंगार, माधुरी पालवे, कविता भगत, विद्या उगले, तसेच अनेक राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील असे अनेक मान्यवरांनी ताईंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावली. आज 2 जून 2022 आज ज्योतिताई चव्हाणके हे OBC महानगराच्या महिला उपाध्यक्ष आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. वर्षभरातच त्यांनी अत्यंत कामाची चांगली पकड धरून महिला OBC मोर्चाचं बिरारीताईंच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं असं दोघींनी काम उभं केलं आहे. त्यात ज्योतिताईंचा सिंहाचा वाटा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ते संघटनेचं काम करत आहे आणि खूप चळवळीचे कार्यकर्ते आहे. आधीपासूनच त्यांचा संपर्क गोसेवा, गो बचाव अशा अनेक कामांमध्ये, राष्ट्रसेवेच्या कामांमध्ये आहे. म्हणून मी त्यांना पुढच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्या खूप मोठ्या हो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. आमच्या भगिनी ज्योतिताई यांचा आज वाढदिवस आहे. समाजातल्या विविध मान्यवरांनी येऊन या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ज्योतिताई धार्मिक कार्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये होत्या. काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचं त्यांनी काम सुरू केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीचं काम करत असताना त्यांना OBC मोर्चाची जबाबदारी देण्यात आली. सध्या OBCच्या अनेक प्रश्नावर अनेक आंदोलन भारतीय जनता पार्टी करते आणि त्यामध्ये ज्योतिताईंचा सहभाग हा मोठा आहे आणि मोठ्या हिरिरीनं त्या OBCचे प्रश्न मांडण्यासाठी तत्पर असतात. येणाऱ्या काळामध्ये या OBCना न्याय मिळवून देण्यासाठी त्या निश्चितपणे प्रयत्न करतील. आजच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची विविध पदं त्या पादाक्रांत करतील अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी ज्योती नितीन चव्हाणके, प्रभाग क्रमांक 26. आज माझ्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक व शैक्षणिक व माझे मित्र परिवार आज सर्व उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. जय श्रीराम. 9 न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक.